TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. महाराज असं कधीच म्हणाले नव्हते की शंभू राजांना गादीवर बसवा, पुढचा राजा करा. पण करूच नका असं भी कधी म्हणले नाही. शेवटच्या दिवशी महाराजांनी सांगितलं ना. काय सांगितलं? बाळराजांना राजा करा म्हणून. काय हो कविराज, या सगळ्या प्रकरणात मामासाहेबांची भूमिका सगळ्यात महत्वाची. आम्हाला खात्री, जर मामासाहेब आले तर ते आपल्याच बाजूने येतील. युवराज, एकंदर वर्तणुकीवरनं तसं वाटत नाही. तुमचा नकार हा राजद्रोह समजला जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या बहिणीचा आणि भाच्याचा दुरावा, नातं संपणार. स्वराज्याची सेवा करणारे जर आमच्या मुळावर उठणार असतील तर आम्ही निमिषात बंदोबस्त करू. प्रसंगी कर्तन उतरवायला माग पुढे पाहणार नाही. मग कोणाचीही पर्वा केली जाणार नाही. नजराना एक बरं केलं, याला धरलं. आता या अनाजी पंताच्या आपल्या घोड्याला कोणी रोकू शकत नाही. या घोड्याच्या टापाखाली शंभूराजे आलेत म्हणून समजा. मला सांगा, शंभूराजेंना एकदा अटक झाल्यानंतर कोण जाब विचारणार तुम्हाला? अंबीरराव आले की गडावर हल्ला करून गड ताब्यात घ्यायचा आणि शंभूराजांना अटक करायची. आणि अंबीरराव आले नाहीत तर? मातोश्री बाजूला व्हा. गड उतार होण्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे दादासाहेबांच्या अटकेचे आदेश तुम्हीच दिले तर? आदेश गेले केव्हा? आता कोणत्याही क्षणी शंभूराजांना अटक होईल. शंभूराजे सावध व्हा, उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. मोरोपंत, हे शंभूराजांच्या हाती दे. स्वराज्याचं हित दडलं यात. युवराज बघा, बघा टिटवी कशी ओरडतीये. येसू अजून काय व्हायचं बाकी राहिले? आणि तुम्हाला तरी टिटवी दिसते. आम्हाला तर किथाड दिसतायत, किथाड. युवराज, अनाजी पंत आणि मोरोपंत गड चढून येतात, त्यांच्या बरोबर फौज भी आहे. फौज गडावर? जे युवराज, तुम्हाला अटक करण्याचा हेतू आहे. सर नोबत पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले, सोबत 20,000 फौज आहे. नाही नाही, चांगलं होणार, लय वाईट होईल त्यांचं. माझा या धारावचा शाप आहे ते स्त्री. धारात्या? काय धारात्या, काय धारात्या? ज्याला भेट होते त्याच आलं का नाही समोर? अरे माझ्या लेकराच्या सावलीला तरी उभं राहायची लायक आहे का त्यांची? आले कैद कराया. अरे खाल्लेल्या अन्नाला तरी जागा. नाही नाही, चांगलं होणार. माझा तळतळाट लागल त्यांना, तोंडात माती पडेल त्यांच्या. अरे किड पडून मरतील दोघ. मी धारात्या, धारात्या तू शांत हो. आधी कशी कशी शांत हो? पहिरी पायथ्याशी आलाय आणि मी गप बसू? आणि तुम्ही तरी काय तोंड बघत बसलाय? काढा की तुमच्या तलवारी आणि घ्या वाघिनी सारखी झेप. धारात्या, हे राजकारण आहे. इथे धैर्यानं प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कवा आपण मार्ग काढू, पण असा उतावीळपणा करून चालणार नाही. जे काय करायचं असेल ते लवकर करा. खालीच रोखून धरा त्या सुरणीसाला. कैद करायला आलाय, त्याला भरली रगात भीती, उठला गोळा पटकीचा. देवा, देवा चमत्कार कर. भैरवनाथा, त्याला सोडू नकास.
हो पंत अहो थांबा थांबा या हिरोजी फर्जंद म्हटल्याप्रमाणे आलो की नाही अहो तुम्ही समधी खरं करणारीच माणसं आहे मला ठाव आहे पण एवढ्या आमन धपक्यावर यायची गरज काय होती आंबीराव कुठे आहेत येत आहेत अहो त्यासनी न घेता कशा पाय आला असं गडावर आलं तर काय झालं 5000 सैन्य आहे सोपतीला अहो ते बी सावध आहेत समध्या खबर मिळाल्या त्यासनी कोण त्याला खबरतोय तसं नाही बाबाजी ढमढरे आधीच तयार आहेत ते किती लढावत माहिती आहे ना हो तुम्हाला ते एकटेच तिथे आहेत बाकी सगळे आपल्या बाजूने आले अशा वेळेला संख्याबळ माग पाहिजे माझ्या लक्षात आलंय आम्ही तर रायगडाचा आदेश घेऊन आलोय अटकेचा आदेश कोणत्या गुन्ह्याबद्दल तुम्ही माझ्या लेकीचा संसार मोडलात तुम्ही कलशाभिषेक करून महाराजांच्या मृत्यू जवळ आणलात खामोश चानाची पंत एक शब्द उच्चारा तर या मिजाज खोरीचा समाचार या क्षणी घेतला जाईल राधिका मॅडम एक मंदिर बांधतो म्हणजे येतील तुझे अनुये तिथे तुझी भजन गायला तुझं कौतुक करायला पगार दे ना अरे विसरलो ज्या कामासाठी आलो हे लेटर वाचा तुम्हाला कळेल म्हणजे मम्मा अगं गुड फॉर नथिंगनी मला ऑफिस मधनं काढून टाकलं ए कोणाला विचारून सुरू केले परेश पाटलाच्या हातभर ते राजा महाराजा लागून गेला वय भुकला तर वाट लावतो भुकला तर वाट लावतो ही दादागिरी झाली तुझी गावातल्या माणसांनी जगायचं की नाही माणसं मारून जगणार असतील पहिला तुला मारेन तुझ्या हातबट्टीची दारू पिऊन माणसं मराल्यात जुळा बुलट्याहून अरे माझ्या दारूचा काही संबंध नाही ज्यात तुझा संबंधच संपून टाकतो बघ काय पण म्हण शीतल सगळ्या बाबतीत नशिबवान नाही आमचा आजा शीतलची सगळी काम करतो असा नवरा पाहिजे बघ तुझ्यासाठी तुझा नवरा करेल काय मदत हो त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो का असं काय होत त्यांच्या त्यांचं त्यांच्या आई वडिलांना खूप प्रेम आहे खूप म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ते असले ना आणि फोन आला ना पप्पांचा की ते धावत पहिला लांब जायचे आमच्यापासून हा ते कळून आहे ना कोणाबरोबर ते लांब म्हणजे त्यांच्यावरच्या प्रेमासाठी नाही जायचे तुमचा आवाज आला तर घरी धुलाई होणार सपन म्हणायचं की अजून काय दाद्या ए दाद्या अरे तुझ्या अक्क्याला सोडून कसा गेला असं आम्हाला असं वाटतं त्यांनी त्रासाला कंटाळून जीव दिला असावा